नमस्कार, मी पूर्वा खालगावकर, केटीव्हीच्या कोकण वार्तामध्ये आपलं स्वागत। पाहूया आजच्या ठळक घडामोडी। पल्सेसिन आणि एलईडीद्वारे करण्यात येणारी मासेमारी बंद झालीच पाहिजे अशा गगनभेदी घोषणा देत शाश्वत मच्छीमार संघटनेने रत्नागिरी येथे केले जोरदार आंदोलन। रत्नागिरी येथील जिल्हा न्यायालयात आयोजित राष्ट्रीय लोक अदालतीमध्ये 1719 प्रकरणं निघाली निकाली। आणि पर्सेसिनद्वारे मासेमारी न करणारा कायदा रद्द न केल्यास मच्छीमारांनी रस्त्यावर उतरण्याचा दिला इशारा। 2.5 महिन्यांपासून सुरू असलेल्या उपोषणाकडे शासन आणि प्रशासनाचं मात्र दुर्लक्ष। यापुढील बातम्या अल्पशा विश्रांतीनंतर। समंदर की गोद में पला है तू, अंगड़ाई लेते ही लहरें शुरू। आज यौवन की मस्ती छोड़, ले चलता हूं तुझे एक नए मोड़। आ जा, तुझे मां पुकारे अब, छेड़ देते हैं बीच से कुछ शरारत हंसी। गले लगा ले उसे ए फकीर, इंतजार कर रहा है तेरा तो, चल दे देते हैं उसे फसल की खूबसूरती तो। आ जा, तुझे मां पुकारे अब, मीलो आगे चलना है हमें, सिर्फ फसल नहीं तेरे स्पर्श की चाह में, बैठे हैं शहरों में भी कहीं, उनके मुख पे भी लानी है मुस्कान, उन्हें भी देनी है एक नई पहचान। आ जा, तुझे मां पुकारे अब, फिनोलेक्स पाइप्स पहुंचाए पानी को अपनी मां के पास। एपिक्स मल्टी स्पेशलिटी हॉस्पिटल, रुग्णांची सेवा हेच आमचे ध्येय। अद्ययावत सोयींनी युक्त असलेलं आणि योग्य निदान व उपचार देणारं रत्नागिरीतील मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल म्हणजेच एपेक्स मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल। आमची वैशिष्ट्य 24 तास अपघात विभाग, ऑर्थोपेडिक विभाग, दुर्बिणीद्वारे शस्त्रक्रिया, आधुनिक मशीनद्वारे आजारांचं योग्य निदान, नॉन कोविड सेवा, सर्व प्रकारची कॅशलेस सुविधा, 24 तास सर्व प्रकारची अत्यावश्यक सेवा उपलब्ध आणि सर्वसामान्यांना परवडतील असे दर। कोविडच्या पहिल्या लाटेत सुरू झालेले एकमेव खासगी हॉस्पिटल म्हणजेच एपेक्स मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल। आमचा पत्ता एपेक्स मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल, नाचणे रोड, रत्नागिरी। संपर्क 8482948439। आता वळूया सविस्तर वृत्तांताकडे। पर्सेसिन आणि एलईडीद्वारे करण्यात येणारी मासेमारी बंद झालीच पाहिजे, समुद्र आमच्या हक्काचा नाही कोणाच्या बापाचा अशा गगनभेदी घोषणा देत शाश्वत मच्छीमार हक्क संघटनेने रत्नागिरी येथे जोरदार आंदोलन केलं। भ्रष्टाचार बंद करा, भ्रष्टाचार बंद करा, आमचे घर सक्रियेगा, आमचे घर सक्रियेगा। पारंपरिक मच्छीमार है तुटीचा, तुटीचा, अरे भ्रष्टाचार बंद करा, अरे भ्रष्टाचार बंद करा, अरे आमचे घर सक्रियेगा, अरे आमचे घर सक्रियेगा। पारंपरिक मच्छीमार है तुटीचा, तुटीचा, अरे भ्रष्टाचार बंद करा। मग
महाराष्ट्र शासनाने परसिसींद्वारे मासेमारी करण्यास आणि एलईडीचा वापर करण्यास बंदी घातली असतानाही मत्स्य व्यवसाय अधिकारी आणि परवाना अधिकाऱ्यांच्या आशीर्वादानं खुलेआमपणे मासेमारी सुरू असल्यानं शाश्वत मच्छीमार संघटनेने मोर्चा काढून कडक शब्दात टीका केली. नमस्कार, मी विशाल मुलकर, रत्नागिरी तालुका शाश्वत मच्छीमार हक्क संघटना. आज जे आम्ही इथे जमलो आहे, जो कायदा आमच्या बाजून लागू झालेला आहे, म्हणजे पारंपरिक मच्छीमारांना सरकारने कायद्याच्या ह्याच्यात तरी जगवलेलं आहे, पण हे जे आज अधिकारी आहेत त्याची अंमलबजावणी करत नाही. नोव्हेंबर 2021 कायद्यानुसार आज परसिन कायदा तर 2016 केलेला आहे, पण नोव्हेंबर 2021 त्याची कडेकोर अंमलबजावणी करा असं सरकारने आदेश दिलेला असून सुद्धा हे जी पक्षकात आहे ते त्याच्यावर दुर्लक्ष करत आहे. जानेवारीपासून एकही पर्सनेटला परमिशन नाही आहे बाहेर जायला, मग तो लिगल असो किंवा इलिगल असू दे, तरी पण हे राजरोजपणे मत्स्य खात्याच्या आशीर्वादाने आज बाहेर जात आहेत, मासेमारी करतात. त्याचा कहर म्हणजे आज त्यांनी एलईडी लावून मासेमारी करतात. एलईडीला शासनाने, म्हणजे महाराष्ट्र शासनाने आणि केंद्र शासनाने दोघांनीही बॅन केलेलं आहे, तरी पण आज राजरोजपणे ते एलईडी लावत आहेत आणि हा एलईडीमुळे सर्व मासा संपुष्टात येणार आहे हे त्यांना वेळोवेळी आमची जी मत्स्यखात जी टीम आहे गव्हर्नमेंटची, म्हणजे जो सोमवंशी अहवाल आहे, त्याच्यानंतर गोपाळकृष्ण समिती आहे, यांनी ऑलरेडी ह्याच्याबद्दल सगळं सांगितलेलं आहे, तरी पण हे आज ऐकत नाही. ऐकत नाही म्हणण्यापेक्षा आज जे मत्स्यखात आहे ते व्यवस्थित काम करत नाही. रत्नागिरी येथे काढण्यात आलेल्या मोर्चामध्ये अनेक पारंपरिक मच्छीमार मोठ्या संख्येने सहभागी झाले होते आणि त्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर आंदोलन करून तातडीनं कारवाई करण्यात यावी अशी मागणी केली. नोव्हेंबरमध्ये शासनाने कायदा केला पर्सियन आणि एलईडी मासेमारीच्या विरोधात, आणि त्याची अंमलबजावणी जोरदारपणे त्याच्यासाठी कायद्याची दंडाची तरतूद केली. कायदा मुळात झाला 2016, परंतु 16 फक्त 16-17 पर्सियन मासेमारी थोडी दिवस बंद होती. त्याच्यानंतर भ्रष्टाचाराने जी मासेमारीने उसळ खाल्ली ती अनधिकृत मासेमारी पर्सियनची राजरोज एलईडी लाईन अधिकाऱ्यांच्या संघटनेने सुरू झाली आणि आम्ही अतोनात प्रयत्न केले, परंतु ह्या भ्रष्टाचारामुळे आम्हाला काही सहकार्य मिळालं नाही शासनाचं. आणि आज अधिवेशन सुरू आहे, अधिवेशनमध्ये शासनाने आमच्यावर लक्ष वेधण्यासाठी आज आम्ही या ठिकाणी हे धरणे आंदोलन चालू ठेवलं. सहाय्यक मत्स्य आयुक्त राजू बहादुले आणि परवाना अधिकाऱ्यांच्या डोळ्यादेखत 24 खुलेआमपणे परसिसिन आणि एलईडीद्वारे मासेमारी सुरू आहे, परंतु त्यावर कडक कारवाई करण्याऐवजी नाममात्र कारवाई केली जाते असा आरोप शाश्वत मच्छीमार संघटनेच्या वतीनं करण्यात आला. मी विशाल मुरकर, अध्यक्ष, रत्नागिरी तालुका शाश्वत मच्छीमार हक्क संघटना. आज जे मच्छीमार बांधव आम्ही सगळे एकत्र जमलो आहे किंवा आंदोलन करतो आहे, जे सरकारने जो कायदा काढला आहे ते नोव्हेंबर 21 त्याची अंमलबजावणी अजून होत नाही. राजरोजपणे पर्सन हे चालू आहे, तसंच अनधिकृत पर्सन आहेत, एलईडी लाईटने मासेमारी राजरोज चालू आहे. आज जानेवारी महिन्यात सरकारच्या नियमाप्रमाणे ते बंद व्हायला पाहिजे होते, पण आज राजरोजपणे त्यांची मासेमारी चालू आहे आणि मत्स्यखातं उघडपणे त्यांच्याकडे डोळाझोक करत आहे. उघडपणे म्हणण्याचं की आम्ही त्यांच्याकडे किती संपर्क साधला असता, त्यांना विविध सूचना दिल्या असता, पण आज पण तीच परिस्थिती आहे. आज आमच्यावर उपासमारीची वेळ आली आहे, तरी पण मत्स्यखातं आमच्याकडे लक्ष देत नाही, स्थानिक प्रशासनही आमच्याकडे लक्ष देत नाही, म्हणून आज आता शेवट आज पर्याय म्हणून आम्ही आता रस्त्यावर उतरलेलो आहे. आमचं मागणं अशा वैयक्तिक अशा वेगळ्या मागण्या आमच्या काय नाही, फक्त जे सरकारने जो सरकारने जी नियमावली काढली आहे, जो MFRA आहे, बरी रेग्युलेटरी ऍक्ट, त्याची अंमलबजावणी व्हावी एवढंच आमचं म्हणणं आहे. राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरण, सर्वोच्च न्यायालय आणि महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण मुंबई यांच्या निर्देशानुसार रत्नागिरी येथे आयोजित राष्ट्रीय लोक अदालतीमध्ये 1719 प्रकरणं निकाली निघाली असल्याची माहिती सचिव आनंद सामंत यांनी दिली. जिल्हा विधी सेवा प्राधिकरण तर्फे जिल्ह्यामध्ये माननीय राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरण आणि महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण यांच्या सूचनेप्रमाणे दिनांक 12 मार्च 2022 रोजी
राष्ट्रीय लोकअदालतचं आयोजन करण्यात आलं होतं. माननीय अध्यक्ष तथा प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश श्री एम क्यू एस एम शेख साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली विधी सेवा प्राधिकरणातर्फे हा लोकअदालत पूर्ण जिल्ह्यामध्ये आयोजित करण्यात आलं होतं. त्यामध्ये न्यायालयासमोर असलेले प्रलंबित प्रकरणं सुमारे 14,898 याच्यापैकी 3,131 प्रकरणं निवडण्यात आली होती आणि त्याच्यापैकी 347 प्रकरणं या लोकअदालतमध्ये निकाली झाली. त्याचप्रमाणे 157 जी प्रकरणं आहेत जी समरी ट्रायबल केसेस होत्या त्या ती प्रकरणं थांबवण्यात आली. ॲडिशनल या प्रलंबित प्रकरणामध्ये 34,54,686 एवढ्या रकमेच्या वादाचं निवारण झालं. 12 मार्च रोजी रत्नागिरी जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे अध्यक्ष तथा मुख्य न्यायाधीश एम क्यू एस एम शेख यांच्या मार्गदर्शनाखाली राष्ट्रीय लोक अदालतीचं आयोजन करण्यात आलं होतं. मुख्य न्यायाधीश एम क्यू एस एम शेख यांनी राष्ट्रीय लोक अदालतीला चांगला प्रतिसाद मिळत आहे याबद्दल समाधान व्यक्त केलं आणि या लोक अदालतीचा लाभ घ्यावा असं आवाहनही केलं. 3 लोक अदालत आयोजन करण्यात आलं होतं. त्या लोक अदालतीमध्ये आपण बघितलं की आपल्या समोर कोरोना याची ते पॅन्डेमिक 19 जे चॅलेंज होतं तो असतानाही आपण एक चांगला आकडा दिलेला आहे. त्यावेळेस आपल्याला बरोबर आपल्याला सहकार करण्याकरिता आपले नवीन न्यायाधीश जे नवीन आलेले आहेत 11 न्यायाधीश त्यांची सहायता आपल्याला मिळाली नव्हती. तरीही आपण एक चांगला आकडा दिलेला आहे. आपल्यासमोर मोठे चॅलेंजेस होते तरी चांगला काहीतरी करून आपण दाखवलेलं आहे. आणि यावेळेस आपल्याला कसं आहे की ते आपण 2022 आहोत एक ॲडव्हान्स स्टेजवर. तर आपल्याला आपले नवीन न्यायाधीशांचं सहकार मिळणार आहे. त्याचबरोबर आपल्याला आपलं लॉ इन्स्ट्रुमेंट जे आहे ते त्याही सहकार करतील आपलं. आणि यापूर्वीचा आपला बरोबर आपल्याला मिळालेला अनुभव आहे हे सर्व सरगती गोष्टीचा आपण विचार केला तर आपल्याला कसं आहे की यावेळेस काहीतरी ते दुप्पट करून दाखवायचं आहे. आणि हे काम करीत असताना आपल्याला काय आहे की आपला दृष्टिकोन तो पॉझिटिव्ह पाहिजे. प्रत्येक मॅटरमध्ये काही नाही तर काहीतरी मार्ग निघतं. इथे बरेचसे आपले अधिकारी बसलेले आहेत, आमचे अधिकारी बसलेले आहेत, कर्मचारी बसलेले आहेत. ते आपल्याला सहायता करतील, मदत करतील, आपल्याला मार्गदर्शन करतील. तर त्याचा पूर्ण पूर्ण लाभ आपण घ्यावं. आणि आजचं जे आपल्याला जे संधी मिळालेली आहे याचाही लाभ घ्यावा. आजच्या या दिवसाचं आणि आजचे आपल्याला जे काम करण्याची संधी मिळाली आहे आपल्या सर्वांना मी शुभेच्छा देतो. आपण आपल्या कामाची सुरुवात करू शकतो. रत्नागिरी येथील जिल्हा न्यायालयात पार पडलेल्या लोक अदालतीमध्ये जिल्हाभरातून 3,131 न्यायालयीन प्रलंबित प्रकरणं आणि 13,511 वादपूर्व प्रकरणं दाखल झाली होती अशी माहिती वरिष्ठ न्यायाधीश तथा सचिव आनंद सामंत यांनी दिली. त्याचप्रमाणे वादपूर्व प्रकरणं जी होती ती जवळपास 13,511 आणि त्याशिवाय ट्रॅफिक केसेस यांचा समावेश होता. त्यामध्ये एकूण 9,515 प्रकरणं निकाली झाली
आणि त्यापैकी त्याची जी अमाऊंट आहे सेटलमेंट अमाऊंट ती एकूण पूर्ण जे डिस्पोजल झाले ते 9,36,17,588.71 एवढ्या रकमेचे जे वाद होते हे प्रलंबित आणि वादपूर्व प्रकरण एकूण एवढ्या रकमेचे वाद निवारण झालेले आहे. आणि त्यामध्ये सर्वात महत्वाची भूमिका म्हणजे सर्व न्यायालयीन अधिक न्यायिक अधिकारी न्यायालयीन कर्मचारी ज्यांच्या सहभागाशिवाय हे लोक न्यायालयात यशस्वी होऊ शकत नाही ते म्हणजे वकील संघ रत्नागिरी वकील संघ आणि संपूर्ण जिल्ह्यातील वकील संघ यांचा सहभाग आणि सर्व पक्षकार ज्यांनी या लोकदलाचा फायदा घेतला त्यामुळे मागच्या लोकदलापेक्षा या लोकदलाला भरघोस यश मिळालेलं आहे. 10% जास्त प्रकरणं या ठिकाणी निर्णित झालेली आहेत आणि त्यामुळे लवकर झटपट निर्णय होऊन लोकांनी सामंजस्याने निर्णय घेऊन आपले वाद निकाली केलेले आहेत त्यामुळे मी विधी सेवा प्राधिकरणातर्फे या सर्वांचे आभार मानतो. धन्यवाद. या प्रसंगी जिल्हा न्यायाधीश एल डी बोले वकील संघाचे अध्यक्ष ॲडव्होकेट दिलीप धारिया तसंच सर्व न्यायिक अधिकारी आणि वकील वर्ग उपस्थित होते. महाराष्ट्र शासनाने मच्छीमारांवर अन्याय करणारा जो काळा कायदा केला आहे तो रद्द करण्यासाठी मागील 2.5 महिन्यांपासून मच्छीमार आंदोलन करत आहेत. परंतु दुर्दैवाने मात्र शासन आणि प्रशासन त्याकडे लक्ष देत नसल्यानं मच्छीमारात संताप व्यक्त करण्यात येत आहे. सुधारित कायद्याला आमचा विरोध आहे. मच्छीमार एकजुटीचा विजय असो. मच्छीमार एकजुटीचा विजय असो. समुद्र मत्स्य आणि बंदर खात्याचे मंत्री नामदार असलम शेख यांनी मच्छीमारांना विश्वासात न घेता पर्सिसिन आणि एलईडीद्वारे मासेमारी बंद करण्याचा जो एकतर्फी निर्णय घेतला आहे तो अन्यायकारक असल्यानं 3 जानेवारीपासून रत्नागिरी आणि साखरी नाटे या ठिकाणी मच्छीमार उपोषण करत आहेत. वेगवान वारे अवकाळी पाऊस विचित्र हवामान आणि अधूनमधून येणारं वादळ यामुळे मच्छीमार अडचणीत सापडले आहेत आणि त्यावर कहर म्हणून आघाडी शासनाने पर्सिसिनद्वारे मासेमारी करण्यास मनाई करणारा आदेश जारी केला आहे. या निर्णयाविरोधात पर्सिसिन मच्छीमार आक्रमक झाले आहेत आणि त्यांनी आता रस्त्यावर उतरण्याचा इशारा दिला आहे. त्याचप्रमाणे ग्रामस्थ पर्सिसिनवर अवलंबून जे लोक आहेत वाहनधारक आहेत किंवा जाळी विणणारे दुरुस्त करणारे असो पर्सिसिनवर जे कोणी आधारित व्यावसायिक आहेत हे सर्वजण या ठिकाणी आलेले आहेत. त्या सर्वांचं असं म्हणणं आहे जर पर्सिसिनवर या प्रकारे अन्यायकारक जर अटी शासनाने लादले तर निश्चितच हा व्यवसाय शिल्लक राहणार नाही आणि हा व्यवसाय शासनाचं असं म्हणणं आहे की पर्सिसिनवर हे आम्ही यासाठी निर्बंध घालतो आहे की मच्छीमारी टिकली पाहिजे. परंतु हे अन्याय इतके अन्यायकारक आहे हे अन्याय इतका मोठा आहे की पर्सिसिन यामुळे पर्सिसिनधारक तर जगणार नाहीच पण बाकीसुद्धा पर्सिसिनवर आधारित जितके लोक आहेत जितके व्यावसायिक आहेत
त्या सर्वांवर उपासमारीची पाळली आहे. माझं असं म्हणणं आहे की शासनाने हा जो उपाय मच्छीमारी टिकवण्यासाठी जो केलेला आहे तो असं आपण म्हणूया की रोगापेक्षा इलाज भयंकर अशी परिस्थिती आहे आणि त्यामुळे हा ह्या लोकांचं जो जे मागणी आहे ती शासनाने गंभीरपणे विचार करावा. आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट या कायद्यात विसंगती आणि अशी आहे की फिशरीजचे म्हणजे मत्स्य व्यवसायाचे अधिकारी एखाद्या बोटीला नौकेला पकडणार आणि त्यांचेच वरिष्ठ अधिकारी त्यांना शिक्षा देणार आणि त्याच्यावरच्या अधिकाऱ्यांनी त्याच्यावर अपील एक दाखल करायचं किंवा दाखल करून घ्यायचं आणि अपिलावर निर्णय द्यायचा अशी एक विचित्र न्याय पद्धती या कायद्यामध्ये आहे अशी कुठेच नाही. म्हणजे आता या ठिकाणी आमचे पोलीस बद्ध आहेत म्हणजे पोलिसांनी एखादी केस पकडली तर त्यांच्यावरच्या इन्स्पेक्टरने त्याच्यावर शिक्षा द्यावी आणि अपील DSP कडे करावं अशी अशा प्रकारची ह्या कायद्यात एक तिरपागडी आणि एक विचित्र अशी तरतूद आहे की पूर्णपणे अन्यायकारक आहे आणि जबरदंडाची जी तरतूद आहे त्याच्यामुळे मच्छीमार संपूर्ण देशोधडीला लागणार आहे त्या आणि ही ताबडतोब हा कायदा मागे घ्यावा अशी या सर्वांची इच्छा आहे. मच्छीमार नेते विकास सावंत, नासिर वाघू, नरुद्दीन पटेल, इम्रान मुकादम, मेहमूद फडणाईत, विजय खेडेकर आदी परसेसिन धारक मच्छीमार आक्रमक झाले असून त्यांनी आता आर पारची लढाई लढण्याचा निर्णय घेतला आहे. आज आम्ही इकडे साखळी उपोषणसाठी सहाय्यक आयुक्त मत्स्य विभाग यांच्या कार्यालयाच्या समोर बसलेलो आहे रत्नागिरीमध्ये. आज आमच्यावर उपासमारी आणलेली आहे शासनाने. आमच्यावर नवीन कायद्याचा जो बंधन आणलेला आहे आमच्यावर लादलेला आहे त्यांचा आम्ही सर्व मच्छीमार निषेध करतो आणि ह्या कायद्याच्या जातकाठीच्या विरोधात आम्ही आज उपोषणला इथे बसलेलो आहे. आमचा हा पारंपरिक धंदा आहे. आमच्या वडिलोपार्जित लोकांनी हा धंदा करत आलेलो आहे आणि आम्ही आज आमची पिढी ही चालवतो आहे आणि येणाऱ्या आमच्या सुशिक्षित पिढीला आम्ही हा धंदा सांभाळून ठेवण्यासाठी आज इथे आम्ही उपोषणला बसलेलो आहे. आमच्या मच्छीमार समाजाला कुठलाही शासनाने आजपर्यंत रोजगार दिलेला नाही आणि आमच्या उपजीवा ही आमच्या ह्या मच्छीमारी धंद्यावरच आहे आणि आज तोच धंदा बंद करण्याच्या दृष्टिकोनातून शासनाने जाचक अटी आमच्यावर लादलेली आहे आणि त्या जाचक अटीच्या विरोधात आज आम्ही आमचा साखळी उपोषण चालू केलेलं आहे आणि ह्याच्यात आम्हाला जर न्याय नाही मिळाला तर आम्ही भविष्यात आमरण उपोषण करू, आंदोलन छेडू, चक्काजाम करू, नाहीतर आमचे तरुण मुला हातात दगड घेऊन शासनाच्या विरोधात लढा देतील कारण की आमच्या स्वतःचा प्रश्न आहे. शेवटी पुन्हा एक नजर ठळक घडामोडींवर. पर्सेसिन आणि LED द्वारे करण्यात येणारी मासेमारी बंद झालीच पाहिजे अशा गगनभेदी घोषणा देत शाश्वत मच्छीमार संघटनेने रत्नागिरी येथे केले जोरदार आंदोलन. रत्नागिरी येथील जिल्हा न्यायालयात आयोजित राष्ट्रीय लोक अदालतीमध्ये 1719 प्रकरणं निघाली निकाली. आणि पर्सेसिनद्वारे मासेमारी न करणारा कायदा रद्द न केल्यास मच्छीमारांनी रस्त्यावर उतरण्याचा दिला इशारा. 2.5 महिन्यांपासून सुरू असलेल्या उपोषणाकडे शासन आणि प्रशासनाचं मात्र दुर्लक्ष. याबरोबरच आजचं बातमीपत्र संपलं. नमस्कार.